आर यू एन्जॉयिंग? आर यू पकड? हाँ। तो खेचू नको, राहू दे ना तशीच। मित्रांनो, अशी पतंग आमची गेली आहे वरती आणि आरव प्रयत्न करतोय खाली घेतायचा। बघा, आणि ह्या बीचवर आज कोणत नाहीये, आम्ही इथे ट्राय करतो, इथे मुलं थोडीशी खेळतात। आरुणी आता ही पतंग संपूर्ण खाली आणलेली आहे। व्हेरी गुड। बघा, आम्ही काय एक्सपर्ट नाही पतंग उडवण्यामध्ये, पण आम्ही पतंगी भरपूर उडवलेले आहेत, म्हणून थोडंफार एन्जॉयमेंट। आज ऊन जाम आहे, बघा गॉगल गाडीत राहिलाय आणि डोळ्यातून पाणी निघतंय सर। उडव, पकड, आपोआप जाणार ती वर, खाली नाही आली पाहिजे। हे बघ, अशी सोड, खाली आली की सोडायची लगेच। हे बघ, तिची एक ट्रॅजेक्टरी आहे, लक्षात ठेव ती कशी फिरते ती। तुला फक्त धरून राहायचं तिला। दीदी, तुला उडवायचे का? चल जा, चल आता आमची ही प्रॅक्टिस, आमचा सेशन चालू आहे। तुम्ही बघू शकता आरू आता, हे आरू तर खाली खेचण्यामध्येच एक्सपर्ट आहे। खेचली खाली, खेचली, आली खाली, आली खाली। व्हेरी गुड। नाही आता, आता दीदी तू उडव ना। हा ठीक आहे, जा उडव, जा त्याला प्रॅक्टिस करू दे, त्याला जमत आहे की नाही ते बघूया। चला रू, ट्राय कर, मला नाही वाटत तुला उडवता येईल असं। झा आली, पकडे तू, ती अशी तोडून ठेवशील, तू अशा भरपूर पतंगी तोडलेले आहेत आमच्या। तू पप्पाला कसं केलं? हेलिकॉप्टर आलं बघ आपल्यासाठी। दीदी ये, अशा प्रकारे वेदू एन्जॉय करत आहे। आरू काय बोलतोय? आरू दुसरा घेऊन येऊ काय याला जेवढा? नको, बस झाला जेवढा आहे तेवढा। पकडे 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 पकडे, तिथे या बाजूला ये, ते बोललाय। खाली नको आणूस, आणि शेवटपर्यंत सोडू नकोस मांजा। वर गेली पाहिजे, खाली नाही आली पाहिजे। व्हेरी गुड, हां अशीच। व्हेरी गुड, खाली नाही आली पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला पण असंच जर आपल्या बरोबर पतंग उडवायचं असेल तर आपण एक पतंग महोत्सव म्हणून आपण साजरा करतोय, तर तुम्ही तो, मला वाटतं ती डेट आहे 8 जानेवारी आक्सा बीचला, तर तुम्ही तिथे या आणि तुम्ही पण एन्जॉय करा। तर ही फक्त एक झलक दिलेली आहे मी, की आपण पतंग उडवणार आहोत अशी, आणि आपण सगळे मिळून अशी पतंग उडवणार आहोत। आरू प्रयत्न करतोय पतंग उडवायचा, पण मला नाही वाटत आहे। आरूची आरूची काहीतरी टिंगट हवा की चालू आहे। जाशील आता पाण्यामध्ये, तिथे उतरली खाली, आपटू नकोस, आली तर येऊ दे खाली। आरूनी सक्सेसफुली पतंग उतरवलेली आहे खाली। अरे वा वा वा, क्या बात आहे, जमतंय, काहीतरी टिरखम टिकल्यागिरी करतोय तो। गुड गुड गुड, वाह, वरती गेली। सोडा आता हळूहळू दागा आणि पायातून मांजा काढा दी। एवढा ढील नाही देत, एवढा ढील नाही देत, पतंगीकडे लक्ष ठेव। एवढा ढील दिला तर पतंग खाली येणार सगळी। हे वरती, व्हेरी गुड, हळूहळू पुढे जा तू। हां, जा पुढे, जा पुढे। फार पतंग उडवायला शिकलाय, स्वतःची स्वतः उडवलेली आहे आता। इट्स अ गुड थिंग, लहानपणापासून वेड आहे त्याला पतंगचं, काहीतरी उड्या माड्या उड्या माड्या करून काहीतरी करतोय। हे खाली आली, थांब, खाली आली की खेचू नकोस। चला परत उडवूया। उडवतो
फाटली ती आता चल वरती जमते जमते वारा आहे थोडा कागदाची असल्यामुळे जरा फाटली ती हलकी असल्यामुळे केली फाटली राहू दे स्टॉप 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 चला तर मग मंडळी आपण भेटूया परत एकदा आरू स्टॉप काय आरू पतंग महोत्सवला भेटायचं आहे ना आणि संध्याकाळी परत ट्राय करूया पतंग उडवायला दीदी काय लिहिते तू दीदीनी कॅलिग्राफीमध्ये लिहिलेलं आहे पतंग महोत्सव मेरी क्रिसमस टू एव्हरीबॉडी फ्रॉम सिंपल लाइफस्टाइल ब्लॉग्स आणि ह्या आमच्या क्रिसमस विशेष आम्ही ह्या अशा समुद्रावरती लिहून ठेवलेले आहेत मेरी क्रिसमस टू एव्हरीबॉडी काय मॅडम कुठे आहात आपण आपल्या मामाच्या वाडीत आणि आजूबाजूला ही अशी तुम्ही वाडी बघितलेलीच आहे आता इथे केळीची लागवड झालेली आहे सगळी आणि ह्या बाजूला पण केळीच आहे आळूची लागवड मला कुठे दिसत नाही आहे आळू थोडं मध्ये मध्ये असं आहे असो तर आता आरू काय करतोय लागेल तिथे आज आपण एक प्रयत्न करतोय एक वेगळा प्रकार करायचा तर बघूया बघा एक आता आपण हा वाक जसं हे आहे हे कापून घेतलेलं आहे आणि आता बाकीची जी आपल्याला पाहिजे ती सगळी ओली जी पानं आहेत ना ती आपल्याला पाहिजेत जून झालेली पानं तर आपण आता तुम्हाला हळूहळू कळेल आपण काय प्रोग्राम करतोय तो किंवा काय प्रकार करतोय तो तर आपण पानं कापून घेऊया आधी ही जी केळ आहे ना ही बघा ही अशी दाखवते ना बाजूला वारू ही जी आहे ना ही केळ कापून टाकलेली आहे आता ह्याचा अर्थ असा आहे की ह्याला फूल येऊन गेलेलं आहे आणि ह्याची जी केळी असतात केळफूल पण झालेलं आहे ते बघा समोर तुम्हाला दिसत असेल तिथे एक केळफूल आहे आणि केळ पण आहे केळफूल आहे आणि केळ आहे केळी आहेत तर त्याचं हे आता हे पान आपण वापरूया हे जरा साफ करून घेतलं नळाखाली धुतलं की वी कॅन यूज दिस उगाचच नवीन पानं कापण्यात बघा आता हे निरूप हे बघा ही इथे केळ पडलेली आहे आता हिचं पण आपण आपण पान वापरणार आहोत नवीन पानं घेण्यापेक्षा हे बघ केळ पडलेलं आहे भाजीची केळ आहे ती आणि ते पडलेलं आहे असं ॲक्च्युली इथे या दाखवतो तुम्हाला हे बघा हे इथून असं सुटं झालेलं आहे इथे खाली दाखव हे असं सुटं झालेलं आहे ॲक्च्युली कसं असतं उंदीरबिंदीर हे बूड खात असतात हे बघा इथे उंदराने हे खणून ठेवले हे दाखव लांब राहा ना लांबून छोट करतो आता हे सगळं दिसतंय तुम्हाला तर हे सगळं इथे हे झालेलं आहे हे खणून ठेवलेलं आहे हे इथे खणलं आहे बघा इथे खणलेलं आहे हे उंदरांची कामं आहे ती उंदीर असा खणत असतो आणि मग ते असं मग हे पडतात आता हे शेतकऱ्याचं नुकसान आहे आतमध्ये सगळा रोग आलाय म्हणून हे कापलेली आहे ही अशी इथून कापली मग ही इथून नवीन आता निघाली बाहेर इथे पण तशीच आहे सगळं खरं छाटून साफ केलं पाहिजे ते मला वाटतं बस झाली एवढी चला तर मग आता आपण पुढे जाऊया आपल्या कामाला आणि बघूया पुढे आपला काय प्रकार बनतोय तो बनतोय की नाही ते पण माहिती नाही फर्स्ट टाइम मी हे करतोय सो लेट सी लेट अस ट्राय चलो आज वेळ होता गावी आलोय आपण आज संडेला तर आपण जरा काहीतरी ट्रेडिशनल प्रकार करायचा प्रयत्न करतोय चलो मित्रांनो आता ही जी आपण घेतोय पानं त्यातले देठ आहेत ते आपण आता साफ केलेले आहेत आता मी तुम्हाला एक अजून दाखवतो देठ आता हा ही जी पानं आणली ती अख्खीची अख्खी पानं आणलेली आहेत केळीची पानं आणलेली आहेत आपण ही आपण ही मधून कट करतोय अशी हे गेलं खाली आणि हे जे आई ह्याला काय म्हणतात का केळीचं पान अनगट हा जो थाटा आहे आपण असा हा साफ करून घेतोय जेणेकरून आपल्याला त्याची कोडी बांधता येईल आणि हे आपल्याला डिस्टर्ब होणार नाही ओके आपण हे क्लीन केलंय आता हे आपण असं धुतोय हे साफ स्वच्छ आणि घेतोय त्याच्यात आपल्याला बांधायचंय
साफ करून घ्यायचं, थोडीशी धूळ माती बसलेली असते ती आपल्याला क्लीन करून पाहिजे, दुसरं काही नाही. धुतलेली आहे, आता ह्या धुतलेल्या पानांना आपण चूल पेटवणार, त्या विस्तव पेटवणार आणि त्या ज्वाळीवरती जरा नरम करून घेणार, म्हणजे त्यांची फ्लेक्झिबिलिटी वाढते आणि मग नंतर आपण त्याला चांगलं त्याला बांधू. आता बांधण्याची प्रोसिजर पण दाखवतो. आता आपण हा फाटा घेऊन आलो, ह्याला फाटा म्हणतात. आपण हा वाडीतून घेऊन आलो, इथे काढलेला आहे. हे आपल्याला पेटवायचं आहे, ओके. ह्याच्यातून विस्तव तयार करायचं आहे, आत तयार करायची आपल्याला. हे जास्त आपण आणलं नाही, थोडंफारच आणलेलं आहे. ते आपण इथे ठेवतोय असं आणि त्यातून आपण आता पेटवायचं काम करणार आहोत. आणि मग त्याच्यावरती आपल्याला चाक्याचे चिकटे. तर आता आपण फाटा जमा केलेला आहे, पेट्रोल रॉकेल टाकायची गरज नाही, सगळं सुकं आहे. हो, पेटायला पाहिजे. पण पेपर पाहिजे का? किशनी पेटेल. तर आता आपण ह्यानी पेटवायचा प्रयत्न करूया. तुम्ही पेटवायची सुरुवातीचं काम म्हणजे जिकिरीचं पेपर नको आहे. आता आपण जिकिरीचं काम असतं. चल आणते पानं. ही जी पानं आहेत ना, ती आपल्याला अशी हे करून घ्यायचे गरम. ती नरम पडणार मग. रोस्ट त्याला रोस्ट नाही म्हणत, त्याला ही नरम. आपण तू काय बनवतोय? शब्द आहे ह्याला. मला काय बनवतोयस? टफ करून. पे भाजणार नाही. ओले नाही भाजणार, पेटणार नाही. मित्रांनो, पानं अशी आपण नरम करून घेतलेली आहेत. आता ती पुसून घ्यायची, थोडीशी धूळ बीळ म्हणजे विस्तवाची राख बीक लागली ती. आणि असं चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे, हे चिकन आपण त्याच्यामध्ये बांधणार आहोत. चला आता आपण ही पुढची प्रोसिजर बघूया. अशा प्रकारे आपण हे घेतलेलं आहे पानामध्ये, पानं अशी सॉफ्ट केलेली आहेत. आता आपण हे फोल्ड करूया. आपण आता हे बांधतोय असं, त्याच्यात जेवढं तुम्ही चांगल्या प्रकारे घट्ट प्रकारे बांधणार, बांधणं फार महत्त्वाचं आहे, म्हणजे तुमचा रस निघणार नाही बाहेर. वरतून पण हे पाहिजे, पानं लहान केली मी, मला वाटतं मला मोठी पानं घ्यायला पाहिजे. लास्ट हा लेयर आहे आपला. मोठी पाहिजे होती, पाणी लहान झाले. भिंतीला पाहिजे आणखी कारण. आता आपली ही पुडी तयार झालेली आहे आणि आपण आता हा विस्तवात टाकत आहोत. अशा प्रकारे आपलं हे झालेलं आहे. आता ह्याला आपल्याला आग लागणं गरजेचं आहे, कारण की विस्तव तयार होईल तरच आतमधलं होईल. आणि कम्प्लीट आपण हे माझ्या मते अर्धा तास आपण हे ह्याच्यात ठेवणार आहोत. चला तर पुढे मी माझं काम करतो. 12:30 झाले, 12:20 ला लागलो होतं, 10 मिनटात ही हालत आहे यायची. तर ऑलमोस्ट आपल्याला आग नको आहे, लक्षात ठेवा, आगीचा फॅक्टर नको आहे. आपल्याला फक्त विस्तव पाहिजे, तो विस्तवाने ते बरोबर हे होणार, कारण की आग जिथे असणार तिथे जास्तीत जास्त ते पेटून जायचं हे होईल. तर माझा तोच डाऊट आहे. माझ्या मते 15-20 मिनटात हे व्हायला पाहिजे.
अजून 10 मिनिटं मी थांबेन आणि तुम्ही हे काढेन, बघूया मग। ऑलमोस्ट आपण 20 मिनिटं ठेवलेले आहे हे, माझ्या मते 20 मिनिटात व्हायला पाहिजे कारण की डायरेक्ट विस्तवावरती आहे, नाही तर ते पेटून जाईल आणि कोळसा तयार होईल। तर बेटर असं मला वाटते की आता मी ते काढावं। मला आता एक्झॅक्टली टायमिंग किती ठेवायला पाहिजे आणि काय त्याची एवढं आयडिया नाही आहे, तर आता मी हे विस्तव हळूहळू बाजूला करतो आणि उचलायचा प्रयत्न करतो। थोडा वेळ अजून थांबूया, अजून 2 मिनटं माझी बाकी आहेत, 2 मिनटानंतर मी ते उचलणार आहे। ह्या याच्यामध्ये उचलायचं आहे आपल्याला असं, ते बाजूला करूया आपण। हे टाकून बघ ना, काय बाजूची काठी टाकून कशामध्ये, त्याच्यामध्ये अशी टाकायची का ठाण्याचा काडी एखादी समजते, ते बघा तिथे आहेत त्या घावळ्यांची काडी काढा एखादी। मला पेटलेल्या चिकनचा वास येतोय, आतमध्ये चिकन पेटलं आहे का काय, घमघमाट सुटलाय, पण मगाशी तिथे येत नव्हता वास एवढा, इथे यायला लागलाय। तसं पप्पानी सांगितलेलं आहे आपल्याला की ही हिराची झाडू, हिराची म्हणजे झाडूची झाडू नाही आहे, ही तीच काठी आहे ही, ती आपण आता झावळीची काढले। पप्पा सांगतात एक टाकून बघ आतमध्ये झालंय वाटतं। मला आता हे नीटपणे साफ करणं गरजेचं आहे की आपण हे फर्स्ट टाईम करतो आहे, गावात लोक करतात पण माझं हे फर्स्ट टाईम आहे। आपण पण हळूहळू आता एक्सपर्ट बनू ह्या सगळ्या गोष्टींमध्ये। आता आपण तार काढून घेतली बाजूला, आता हे एक एक लेयर आपण नशीब आतमध्ये पेटले नाही गेलेत, वरतून तरी नाही दिसत आहेत मला पेटले गेलेले। तर आपण हे काढूया, वीस मिनटामध्ये माझ्या मते तरी हे शिजायला पाहिजे, चिकनला जास्त वेळ लागत नाही। सॉफ्ट अँड ज्युसी, हे बघा सॉफ्ट अँड ज्युसी। आरू खाऊन बघतो, शिजले शिजलं हे घ्या, अरे हातात पप्पा हातात घ्या आणि तुम्ही तिघ जण खाऊन बघा टेस्ट करून। हातात हे घे ना, अरे थांब हे घे, हे घ्या हे घ्या हे घे हे घ्या हे घ्या हे घ्या, ठेव ते चेक करा। माझ्या मते तरी झालेलं आहे ते, कारण की अरे तुकडा हे करा ना त्याच्यामध्ये, एक मिनिट थांब सोड, मला वाटतं अजून व्हायला पाहिजे होतं ते। फ्लेवर आला आहे पण शिजायला पाहिजे अजून, फ्लेवर आला आहे पण थोडं शिजलं पाहिजे। सॉफ्ट वाटलं, मला भीती वाटली पेटतंय का काय, पण छान झालंय, एकदम सॉफ्ट 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 अँड ज्युसी झालंय ना। मित्रांनो, या सगळ्या गोंधळामध्ये आपण ते लास्टचा व्हिडिओ घेणं जरा राहूनच गेलं, कारण की चिकन 90% डन झालं होतं आणि मग ते आपण बाकी मग कढईमध्ये आपण ते करून घेतलं, बाकीचं शिजवलं। तर हा असा शेवटचा हा फोटो असा आहे, सॉरी ते मी रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवू शकलो नाही। मित्रांनो, सकाळ आजची आपण गाजवली, आता आपण संध्याकाळी आलो आहोत आणि आमची ही पतंग कुठे एकदम वर गेलेली आहे, मंद वारा सुरू आहे आणि मजा येते। जाऊ दे वरती, सोड आरू, खेचू नको जास्त मांजा। तर आता आम्ही आमची सेकंड इव्हनिंग आहे, म्हणजे आजच्या दिवसातली सकाळी तर उडवलीच, आरू वर जाऊ दे आणि आता परत आपण उडवतो आहे हळूहळू वर। हां, थोडा मांजा सोड खेचल्यानंतर। ते बघा आमची पतंग हे एकदम उंच गेलेली आहे, हिरवा कौवा आहे आपला आज, चान कौवा आहे, बरं बांगलादेश। चला, आर यू एन्जॉईंग? यस। आणि दीदी तू? हो। खरंच एन्जॉईंग? यस। पण उडवली नाही तू? चला आपण आता तिला वरती खेचवूया, मस्तच। आरूला हळूहळू यायला लागलेली आहे थोडीफार, पायाखाली मांजा हे नको करूस,
आणि हे बघा इकडे असं हा वातावरण आहे मस्तपैकी. थोडीफार मुलं तिथे खेळत आहेत फुटबॉल, सकाळी क्रिकेट खेळत होती थोडीफार मुलं. हे इकडे दगड आहेत असे रांगेमध्ये, एवढ्या काही भागांमध्ये तिकडे असे दगड आहेत थोडेफार. तिथे ह्या मोठी आणि स्विमिंग करताना सांभाळून राहायला लागतं. आपण आपलं आता एंड ऑफ द डे करूया. आज आपला एकदम दिवस सक्सेसफुल झालेला आहे, आपण मज्जा केलेली आहे. तो दिस इज द एंड ऑफ द डे. चलो बाय बाय, टाटा आणि सी यू ऑन 8th of December होऊन गेला. 8th of January 2023. ओके.